काल सकाळी 2:45 वाजता आमची पोलीस पेट्रोलिंगची टीम होती आणि त्यांना 3 लोक संशयित लोक मोटरसायकल चोरताना त्यांना दिसले. त्यानंतर आमच्या टीमने पाठला करून तिनोला अटक केलं. अटक केल्यानंतर घरझडतीसाठी त्यांना घेऊन गेले, पण घेऊन जाताना ते एक त्यामध्ये जो संशयित होता ते पडून गेला, पण 2 संशयितला ते पकडण्यात आले आणि घरझडतीमध्ये त्यांना एक जिवंत राऊंड भेटला आणि मोटरसायकल चोरीचं साहित्य आणि 4 मोबाईल आणि 1 लॅपटॉप आणि जे मोटरसायकल सामानचं चोरीचं साहित्य घेऊन आम्ही आपण आलो. त्यानंतर पुस्ता चौकशी झाली आणि चौकशीमध्ये असा निष्पन्न झाला हे 2 जो आमच्याकडे आरोपी आहेत इम्रान खान आणि युनुस साथी ते लोक NIA ऑफेन्स आहेत राजस्थानमध्ये, ते तिथे वॉन्टेड आहेत, ॲप्सकॉन्ड केले होते आणि त्याच्यावर 5-5 लाखचं इनाम आहे. पुढचा तपास आता चालू आहे, इतर एजन्सीसुद्धा आम्हाला मदत करत आहे, ते नंतर तुम्हाला कळणार. सर, किती दिवसांपासून हे पुण्यामध्ये राहत होते, कुठल्या भागात राहत होते आणि त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन काय होतं? साधारण शेल्टर घ्यायसाठीच ते इथं थांबून होते. आता डिटेलमध्ये तपास संपल्यानंतर लवकर करण्यात येईल, पण जवळजवळ 16-17 महिन्यापासून हे दोन इथे राहत होते त्यांच्या प्रमाणे. नंतरच्या शोधचा हिस्सा आहे. सर, त्यांच्या बरोबर एक साथीदार सुद्धा होता, ते साथीदारला आपण शोधत आहोत आणि ते सुद्धा आपण पकडण्यात येईल. मोठी बक्षीस सगळ्याला भेटणार, कारण ते ऑलरेडी 5-5 लाख 10 लाखचा रिवॉर्ड आहे. ते 2 कर्मचारी सोबत सुद्धा नंतर एक टीम गेली होती त्यांना हेल्प करायला, जो नाईट राऊंडचे ऑफिसर्स आहेत ते 5-6 लोक होते टीम मध्ये. सगळे लोकांना मोठी रिवॉर्ड भेटणार आमच्याकडून सुद्धा आणि ऑलरेडी रिवॉर्ड मनी आहे तर ते त्यांना भेटणार. ते ज्यावेळी बीट मार्शल्स मोटरसायकलवर राऊंड घेत होते त्यांना संशय वाटला की हे 3 थोडासा सस्पिशियस आहे. त्यांनी लगेच पोलिसांमध्ये कॉल केले, नाईट ऑफिसर्स PSI कुलकर्णी आणि इतर जो लोक होते लगेच रश केले आणि एक टीम वर्क मधून ते त्यांना अटक करण्यात आला. आणि नंतर जे हाऊस सर्च मध्ये गेले आमचे टीम त्यांना घेऊन, दुर्दैवाने एक त्यामध्ये संशयित पडून गेला, पण 2 संशयित पडायचा प्रयत्न केला पण ते अरेस्ट झालेले होते. त्यांना घेऊन ते सर्च मध्ये एक लाईव्ह राऊंड आणि 2 रिकामी होल्स्टर्स होते, त्या वेपन्स भेटला नाही पण होल्स्टर्स होते. होल्स्टर जो जिथे पिस्टॉल ठेवतो जे आपण केसमध्ये होल्स्टर, आणि 4 मोबाईल फोन आणि 1 लॅपटॉप आणि इतर मोटरसायकल चोरीचा जो मास्टर की साहित्य असतात ते सुद्धा होता. आणि तपासामध्ये ज्यावेळी आपण तपास डिटेलमध्ये केले ते 2 NIA वॉन्टेड अक्युज होते आणि 5-5 लाखचा रिवॉर्ड त्यांच्या सर्व्हर होता. मागील 1.5 वर्षापासून ते फरारी होते तिकडून. आणि नंतरच्या इन्व्हेस्टिगेशन इतर एजन्सीसोबत आपण करत आहोत. कोथरूड पोलीस स्टेशनच्या खाली ऑफेन्स दाखल झालेला आहे वेगळ्या वेगळ्या कलमामध्ये आणि नंतरचा तपास आपला करण्यात येईल. 16 महिने आतापर्यंत जो माहिती आहे, पण तपासामध्ये अजून डिटेल आम्हाला भेटू शकतो. सर, कोंडवामध्ये राहतो सर. काही पोल्ट्री वगैरे त्यांचा व्यवसाय होता, काही त्याची पोल्ट्री सीज केली वगैरे काय? नाही, ते नाही, ते असं काही नाही, ते डिटेलमध्ये नंतर आपल्याला कळण्यात येईल. काही इन्व्हेस्टिगेशन हेतू काय हेतूने ते या ठिकाणी थांबलेले होते किंवा काय त्यांचा उद्देश होता ते सुद्धा नंतर कळवण्यात येईल. आपण तपासचा हिस्सा आहे. सर, किती वाजता कोर्टात त्यांना हजर केलं जाणार आहे ते सुद्धा तुम्हाला कळवण्यात येईल. पण ATS ते आपण आहे नाही, ते पोलीस पुन्हा पोलीस करत आहे. नाही, आता दॅट इज पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन. ते सगळे आपल्या करण्यात येईल. ते अदर एजन्सीज आर ऑल्सो हेल्पिंग. ते आपण रुटीन कॉमिंग मध्ये केले होते कारवाई, पण त्यांच्याकडे चांगला परिणाम होत आहे तर चांगली गोष्टी आहे. पण 2 वॉन्टेड अक्युज भेटलेला आहे आणि आपण भविष्यामध्ये ते NIA कडे आपण हँड ओव्हर करणार. ते आता इन्व्हेस्टिगेशन मध्ये ते क्लिअर होईल. आता कालच रात्री अरेस्ट झालेले आहे, काही दिवस आम्हाला तपासासाठी द्या. सगळे कधीपासून वॉन्टेड होते किंवा कुठल्या पद्धतीची त्यांनी केली? मागील वर्षपासून ते वॉन्टेड होते. एक जवळजवळ 1 वर्ष झालेले आहे वॉन्टेड. ओके, थँक्यू.